हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल जयश्रीस पुडी किचन रेसिपी। तर आज आम्ही जातो आहे रशीदला, म्हणजे आम्ही चाळीसगावला आलेलो आहे आणि रशीदला जातो आहे आम्ही। तर ते देवस्थान आहे, महादेवाचं मंदिर आहे तिथे, खूप मोठी प्राचीन काळातली मूर्ती आहे। तर ते दर्शन करायला चाललो आहे, चला जाऊया। माता रशीदला नदी तिकडे झाड मस्त होईल, पक्ष्यांचा चिवचिवाट आवाज येतो। इथे रशीदला पोहोचलो आम्ही आता। आता तुम्हाला आतमधलं मी महादेवांचं दर्शन करतो। खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे, इथे नंदी आहे। माझे सासू सासरे इथे भवाळीला राहायचे, तेव्हापासून येतात। माझ्या सासूबाईंचं लग्न झालं होतं, तेव्हापासून आहे हे मंदिर। चला आता आपण आतमध्ये जाऊ। सासूबाई दर्शन घेत आहे। हे बघा पिंड, बघा केवढी मोठी पितळाची। इसवी सन मिती शके 1862 सालीचं मंदिर आहे, चैत्र प्राचीन काळातलं मंदिर आहे। तुम्ही बघू शकता पिंड किती मोठी आहे। इथे राधाकृष्णाचं आहे, हे सगळे ऋषी मुनी आहेत। Thank you.
वातावरण खूप छान आहे, मस्तपैकी शेजारच केळीची बाग आहे. खूप छान वाटतं इथं. या मंदिराचा इतिहास असा आहे की इथे राम येऊन राहिलेले आहेत, मुक्कामी थांबलेले आहेत. आणि हे ऋषी मुनींनी 1862 साली ही मूर्तीची स्थापना केलेली असा इथला इतिहास आहे. तर खूप जुनी मूर्ती आहे, प्राचीन काळातली. तर खूप लोक येतात इथे आणि नवस पण कबूल करतात. नवस दाळभट्टी वगैरे असे जेवण असतं. तर येतात इथे लोक खूप. चाळीसगावला आलो होतो आम्ही काल येताना शिर्डीला, कारण माझ्याकडे 8-10 दिवसापासून माझे सासूसासरे आलेले होते. माझ्या सासूचं दाताची ट्रीटमेंट होती, तर मग तिथे ट्रीटमेंट चालू आहे नाशिकला. तर येताना मग आम्ही काल शिर्डीला गेलो. शिर्डीहून येताना मग मस्त साईबाबांचं छान दर्शन झालं गुरुवार असून सुद्धा. नंतर मस्तपैकी साईबाबांचा प्रसाद घेतला. मग संध्याकाळी आम्ही 7-7:30 पोहोचलो इथे. 7 वाजले होते चाळीसगावला पोहोचायला. तर मग आज आम्ही म्हटलं चला रशीदला जाऊया. चाळीसगावपासून 1/2 तास लागतो. ते मंदिराच्या शेजारी नदी आहे, रेती आहे नदी.